तर राज्यातील जाहीर झालेल्या भाजपच्या या यादीचं वैशिष्ट्य नेमकं काय ते देखील पाहूयात. 20 उमेदवारांमध्ये 5 महिलांना तिकीट भाजपनं दिलेलं आहे. पहिल्या यादीचं हे वैशिष्ट्य आपण बघतोय. राज्यामध्ये 5 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली आहेत. 2 खासदारांना उमेदवारी नाकारून त्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आलंय. संजय धोत्रेंऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना अकोल्यातून उमेदवारी मिळाली आहे. तर प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर 5 विद्यमान केंद्रीय मंत्र्यांनाही उमेदवारी भाजपनं महाराष्ट्रातून दिलेली आहे. नारायण राणेंचं मात्र पहिल्या यादीत नाव नाही आहे. राज्यातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आता लोकसभेसाठी उमेदवारी चंद्रपूरमधून मिळालेली आहे.